म्हणजे हात काय करत आहे, भिजवत आहे. बस बघा पाणी म्हणजे नळ चालू केलेला आहे तुमचा. समजा तुम्ही नळ चालू आहे, हात भिजवलेला आहे, लगेच नळ बंद करायचं, साबण लावत नळ पाणी वाया करायचं. व्हेरी गुड. हात भिजल्यानंतर तुम्ही काय करताय या ठिकाणी? हाऊ मेनी सेकंड्स वी नीड टू पुट? 20 सेकंड. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 20 सेकंड साबण लावल्यानंतर बघा, साबणाला व्यवस्थित बॉक्स मध्ये ठेवायचा आहे. बघा या ठिकाणी झालेलं आहे. अंडर द फिंगर्स, बिटवीन द फिंगर्स, अंडर द फिंगर्स, बिटवीन द फिंगर्स. बघा अंगठ्याच्या मध्ये देखील आपल्याला दिवायचं आहे. अंगठ्याच्या मध्ये, बोटांच्या मध्ये जे काही गाणं असेल ते याद्वारे जात असतं. त्यानंतर स्क्रब करायचं आहे व्यवस्थितपणे, असं घासायचं आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी घासायचं आहे. त्यानंतर लेफ्ट हँड वरती राईट हँड दिसतंय माझा हात, परत गोटे हळूवर पण उघडायचे, गोटे पण अंगठ्यावरती देखील धुवायचं आहे. राईट हँड वरती लेफ्ट हँड परत गोटे हळूवारपणे उघडायचे आहेत, धुवायचं आहे स्वच्छपणे. नेल्स ला देखील धुवायचं आहे, नखाला धुवायचं आहे. मग पूर्ण साधारण लेफ्ट हँड वरती वरून खाली व्यवस्थितपणे फिरवायचं आहे. फक्त एकाच हाताने असं गुण चालणार नाही, तर चार पाच फिरायचं असं फिरवायचं आहे. यामुळे तुमचं व्यवस्थित हातातले घाम स्वच्छ निघून जात असते. नखाना झालेला आहे स्क्रब केलेला आज, बिटवीन द फिंगर झाले लेफ्ट हँड राईट हँड पूर्ण स्क्रब झालेला आहे. नखाने देखील दुखत आहे. आता मी परत एकदा बोटांच्या मध्ये धुवत आहे, हळू टाक पाणी. बोटांच्या मध्ये व्यवस्थितपणे म्हणजे साबणाचा फेस किंवा साबणाचा तुकडा कुठेही नखांमध्ये असू नये, हातांच्या मध्ये देखील असू नये, नखांच्या मध्ये असू नये, बिटवीन द फिंगर्स असू नये. पूर्णपणे चेक करायचं आहे कुठेही फेस असता कामा नये, मळ असता कामा नये. परत एकदा एक नळ चालू आहे, मी परत एकदा बोटांच्या मध्ये धुवत आहे, हळू टाक पाणी. बोटांच्या मध्ये व्यवस्थितपणे म्हणजे साबणाचा फेस किंवा साबणाचा तुकडा कुठेही नखांमध्ये असू नये, हातांच्या मध्ये देखील असू नये, नखांच्या मध्ये असू नये, बिटवीन द फिंगर्स असू नये. पूर्णपणे चेक करायचं आहे कुठेही फेस असता कामा नये, मळ असता कामा नये. परत एकदा एक मिनिट नळ चालू आहे, मी परत एकदा बोटांच्या मध्ये धुवत आहे, हळू टाक पाणी. बोटांच्या मध्ये व्यवस्थितपणे म्हणजे साबणाचा फेस किंवा साबणाचा तुकडा कुठेही नखांमध्ये असू नये, हातांच्या मध्ये देखील असू नये, नखांच्या मध्ये असू नये, बिटवीन द फिंगर्स असू नये. पूर्णपणे चेक करायचं आहे कुठेही फेस असता कामा नये, मळ असता कामा नये. हात पुसायचं की नाही पुसायचं? पुसायचं म्हणणारे हात वर करा, नाही पुसायचं म्हणणारे हात खाली करा. हात का बरं पुसायचं? मी सांगतो हात स्वच्छ धुण्यात हात पुसायचा नाही. हात खाली. हॅलो हॅलो हाय हाय. हात स्वच्छ धुतल्यानंतर हात पुसायचं नाही. का बरं म्हणजे का हे रस्ती दिसायला स्वच्छ आहे, पांढरे शुभ्र आहे, पण यात देखील बॅक्टेरिया जेम्स आहेत, म्हणून रस्तीला देखील पुसायचं नाही. आणि टावेला पुसायचं का? कारण टावेलाही घाण असतो, आपण सगळे अंघोळ केल्यानंतर आपण स्वच्छ पुसत असतो, टावेलाही पुसायचं नाही. मग कशाला पुसायचा हात? टिश्यू पेपर. टिश्यू पेपर सर्वांच्या घरी आहेत का? हो.
फक्त हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात बरोबर जेवणाचं आपण बघू शकतो. आता जी घडी सर्व मी स्वच्छतेबाबत सांगते हात खाली पर्शीवर तिकडे इकडे फिरून फिरू नका हात फिरू नका. आणि उद्यापासून सर्वांचे नक्की स्वच्छ प्लीज सर मॅडम मी विनंती करतो विद्यार्थ्यांच्या सगळ्यांकडे लक्ष द्या. उद्यापासून नखे मारून येऊ नका. आठवड्यातनं एकदा नखे करा. जर नखांची वाढ कमी असेल तर 10 दिवसात एकदा नखे काढा. कधी नखे काढायचे? एकदा किंवा आठवड्यात एकदा. बर हा न पुसता काय म्हणायचं लेग इट बी ड्राय. म्हणा बघू लेट इट बी ड्राय. दोन्ही हात असे करा. लेट इट बी ड्राय. लेट इट बी ड्राय. हात असेच वाळू द्या. हात असेच कोरडे राहू द्या. कारण की हा स्वच्छ धुतल्यानंतर ना आपण जेवण करत असतो जर खुशाल तर थोडेफार बॅक्टेरिया लागणार. त्यामुळे आता पोटदुखी किंवा जुलाब किंवा इन्फेक्शन चार्ज होऊ शकतात. यामुळे आपण नेहमी स्वच्छ तस्ती ठेवायची. तस्ती स्वच्छ ठेवायची किंवा धुतलेल्या कापड किंवा धुतलेलं टॉवेल असेल त्यानेच हात पुसायचं. आणि शक्यतो नाही आणि तर हात पुसू. व्हेरी गुड. नेक्स्ट स्लाइड साबण घ्या. हे साबण घ्या. दुसरा स्टेप काय? हात धुतल्यानंतर ना किती सेकंड लावायचं आहे? अंगुठ्याच्या मध्ये देखील तुम्हाला फिरवायचं आहे. व्हेरी गुड. तसा अंगुठा देखील धुवायचा आहे. बघा रिस्पाना बरोबर धुवत आहे. बिटवीन द फिंगर्स म्हणजे बोटांच्या मध्ये. शंकर देखील बरोबर धुवत आहे. त्यानंतर स्क्रब करायचं आहे म्हणजे असं पूर्ण हात धुवायचं आहे. फक्त मध्येच फिरवायचं नाही आहे. बघा या ठिकाणी रिस्वाना पूर्ण बोटांवरती फिरवत आहे. पूर्ण हात गोलाकार प्रमाणे फिरवायचा आहे. लेफ्ट हँड त्यानंतर राईट हँड सेम फिरवायचा आहे. अंगुठ्यावरती देखील फिरवायचं तसंच. शंकर फिरव दोन्ही हातात. व्हेरी गुड शंकर. असं शंकर असं दाखव. त्यानंतर काय करायचंय? लेफ्ट हँड वरती राईट हँड बरोबर. बघा अगदी बरोबर जोडत आहे रिस्वाना अंगुठ्याच्या मध्ये बोटांच्या मध्ये. त्या कोपऱ्याला या कोपऱ्याला बोटे बंद करायचे. बोटे बंद करून वर्ण परत एकदा धुवायचंय. मनगटीवरती देखील धुवायचंय. गुड. त्यानंतर राईट हँड वरती लेफ्ट हँड सेम मेथड अप्लाय करायचं आहे. बोटे बंद करा व्यवस्थित परत धुवा. त्यानंतर नेल्स. नेल्स म्हणजे काय? नखे. नखांना बघा पाची पाच ते दहाही बोटांनी नखांना धुवायचं आहे. नाही एकाच हाताने करू नको. असं घास हात जोड बोट्या पाची जोड बरोबर. रिस्वाना अगदी बरोबर धुवत आहे. शंकर व्हेरी गुड. त्यानंतर काय करायचंय? नेक्स्ट स्टेप काय? पूर्ण मनगटीवरती हात फिरायचे परत एकदा. पूर्ण मनगटीवरती दोन्ही हाताने मनगट हात बोटे सर्व. ओके झालेले या ठिकाणी स्टेप. आता हळुवारपणे मी पाणी टाकत आहे. बघा या ठिकाणी परत एकदा हात मनगट बोटे बोटांच्या मध्ये नखांवरती कुठे साबण आहे का? बिटवीन द फिंगर्स अंडर द फिंगर्स परत एकदा आपण हा बस हात आपण तुम्ही हात पुसायचा की नाही?